पदकच मिळतं आणि प्रत्येक वेळेला हार होते असं नाही, हार जीत होतच असते आणि ते त्याच पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे। माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार, जय महाराष्ट्र। तसं बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी मी संवाद साधतोय। मधल्या काळामध्ये काय काय घडलंय आणि काय काय घडतंय हे आपण सर्वजण पाहत आहात। एक विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे। नैसर्गिक आपत्ती पण येते आहे, कोविडचं संकट तर आहेच, त्यात एका बाजूला ऑलिम्पिक पण सुरू आहे। ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपले खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। विशेषतः नीरज चोप्राला त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे, अभिनंदन तर केलंच पाहिजे, कारण देशाची मान त्याने उंचावलेली आहे। किती वर्षानंतर अजून मोजतो होता आपण, पण सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेलं आहे। तसं पाहिलं तर सगळेच खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आणि हे होतच असतं। एक स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला सुवर्ण पदकच मिळतं आणि प्रत्येक वेळेला हार होते असं नाही, हार जीत होतच असते आणि ते त्याच पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे। एक 7 दिवसानंतर आपला स्वातंत्र्य दिन येतोय, 15 ऑगस्ट। 75व्या स्वातंत्र्याच्या वर्षात आपण आपला देश पदार्पण करणार आहे। त्याच्या आधीचा सगळा इतिहास, तो संघर्ष, त्याला आता 75 वर्ष होत आली। 15 ऑगस्टला तर शुभेच्छा आपण देऊच, पण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर त्यावेळेला जसं आपण एक इतिहास वाचत असताना जनतेने आपल्या कसा संघर्ष केला, त्यावेळेच्या पिढीने कसं झोकून देऊन आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं, तो काळ सगळा लक्षात घेऊन त्याच्या नुसत्या आठवणी काढून उपयोग नाही, तर आपण पण एक निश्चय केला पाहिजे। आपल्याला असं वाटलं होतं गेल्या वर्षी की एक वर्षभरामध्ये कोविडचं संकट नाही सोडली, अजून काय जाता जात नाही आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये ह्या लाटा येत जात आहेत, धडकत आहेत, किती लाटा येतील, किती वेळेला आपल्याला ह्या लाटा धडकणार आहेत ह्याचा अजूनही अंदाज येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या स्वातंत्र्य दिनाच्या 8 दिवस आधीच मी आपल्याला एक नम्र विनंती करतोय की तो सगळा संघर्ष त्याच्या नुसत्या आठवणी जागून उपयोग नाही आहे, नाहीतर या अशा संघर्षाला आणि स्वातंत्र्याला काही अर्थ नाही आहे। आपण एक अशी जिद्द, आपण एक आता एक निश्चय केला पाहिजे, मी म्हणेन प्रतिज्ञा घेतली पाहिजे की जसं त्यावेळेला 150 वर्षाची गुलामगिरी, 150 वर्षाचं पारतंत्र्य आणि इंग्रजांचं राज्य हे आपण उलथवून टाकलं, तशीच ही कोविडची दहशत, कोविडची टांगती तलवार ही सुद्धा आता आपल्याला उलथवून टाकावीच लागेल, तिचा सुद्धा एकदा कायमस्वरूपी निसरा करावाच लागेल। कोविडबद्दल मी नंतर बोलणारच आहे, कारण मला कल्पना आहे की साधारणतः आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे की मी नेमकं काय काय शिथिल, कुठे बंधनं शिथिल करणार आहे, कुठे अजून निर्बंध ठेवणार आहे याच्याकडे आपलं लक्ष आहे। त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहेच, थोडंसं नाही भरपूर बोलणार आहे। पण तत्पूर्वी ज्या काही नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागतंय त्याचा आपण एक थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे। पावसाळ्याची सुरुवातच गेल्याही वर्षी आणि याही वर्षी चक्रीवादळाने झाली। गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्यावरती धडकलं, यावेळेला ते तोक्ते वादळ, चक्रीवादळ आपल्याला आपल्या किनाऱ्याला स्पर्शून गेलं, हानी करायची तेवढी केलीच त्यांनी। त्याच्यानंतर अचानक जो काही पूर आला हे सगळे विचित्र होते। काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस हा एका दिवसात आणि काही तासामध्ये कोसळायला लागलेला आहे। त्याची कारणं आपण काही देऊ शकतो, ढगफुटी झाली, मग तुम्हाला अंदाज नाही का आला, अंदाज होता, वेधशाळेने आपल्याला अंदाज दिला होता की अतिवृष्टी होईल, पण ही अतिवृष्टी किती होईल ह्याचं परिमाण अजूनही मला नाही वाटत जगामध्ये कोणी मोजू शकलेलं असेल। पाऊस पडला म्हणजे असा काही तुफान पडला आणि पूर, आपली धरणं, आपल्या नद्या ह्या ओसंडून व्हायला लागल्या, मग काही ठिकाणी आपल्याला धरणांची पातळी कमी करायला विसर्ग करावा लागला पाण्याचा, मग ते सोडलेलं पाणी खाली सांगली, कोल्हापूर तिथल्या नद्या फुगल्या, तिथल्या गावात गेलं, शहरात गेलं, इकडे वशिष्ठी, सावित्री या सगळ्या नद्यांना पूर आला,
मग चिपळूण पाण्याखाली गेलं, महाड पाण्याखाली गेलं. एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगायची की आता हे दरवर्षीचं संकट आणि त्यातून येणारी आपत्ती, त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर आपल्या प्रशासनाने मी म्हणेन खरंच कौतुकास्पद काम केलं. जवळपास नाही म्हटलं तरी 4.5 लाख आपल्या नागरिकांना, माता बांधवांना त्यांनी सुरक्षित स्थळी नेलं. म्हणजे जिथे आपल्याला असं वाटलं होतं की इकडे पाणी येणार आणि आलं, जर का ह्या नागरिकांना आपण वेळेत हलवलं नसतं, तुम्हीच विचार करा, 4,37,000 आणि काही अशा नागरिकांना आपण वेळेमध्ये स्थलांतर केलं नसतं तर काय आकृत घडलं असतं. आपण त्यांची जीवितहानी होऊ दिली नाही हे एक थोडं समाधानाची बाब नक्कीच आहे. मात्र ज्या दरडी कोसळल्या त्याच्यामध्ये आपले रस्ते तर खचून गेलेच. काही ठिकाणी मी बघितलं पन्हाळ्याच्या इथे वगैरे रस्ते खचलेत, घाट खचलेले आहेत आणि दरडी कोसळून गावाच्या गावं. रायगडमध्ये मी गेलो होतो, तळेगाव बघितलं म्हणजे तिकडे गाव होतं याची नामोनिशाणी कुठे शिल्लक नव्हती. संपूर्ण चिखलाचे सगळे डोंगर आणि त्याच्याखाली आपले म्हणजे त्या घटनेच्या आधीपर्यंत आपल्यासारखे जिथे जागते आपले बांधव माता भगिनी ह्या गाडल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये जीवितहानी फार मोठी झाली. ह्या अशा काही दरडी कोसळल्या त्याच्यामध्ये जीवितहानी फार मोठी झाली. आता ह्या दरडी कोसळण्याचं प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे, पूर येण्याचं प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे. एक 2-4 दिवसापूर्वी सिक्कीमचे मुख्यमंत्री माझ्या भेटीला आले होते आणि बोलता बोलता त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की सिक्कीममध्ये सुद्धा दरडी कोसळण्याचे प्रकार आता वाढायला लागलेले आहेत. हे सगळं आता वेगळं काहीतरी संकट आपल्या अंगावरती यायला लागलेले आहे. असे एक म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आईसबर्ग म्हणजे ज्या हिमनग हे आता वितळणार आणि वितळायला लागले त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढेल. पण त्याचबरोबरीने आपण हा विचार नाही केला की आपण मग ते कोणतेही काम असेल, विकास कामं म्हणा आणि विकास कामं नाही म्हटली तरी एक डोंगराचं आयुष्य म्हणा, ह्याचं मोजमाप केलेलं नाही आहे. मग या दरडी कोसळायला लागलेल्या आहेत, काही धोकाग्रस्त दरडग्रस्त होऊ शकतील अशा काही वसाहती आहेत. आपल्याला आता कायमस्वरूपी विचार करावा लागणार आहे. म्हणून मी तिथे जेव्हा गेलो होतो एक साधारणतः अशी एक परंपरा आहे नाहीतर अशी एक पद्धत आहे की मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा करतात. मी स्पष्टपणाने म्हटलं होतं मी आल्याबरोबर ती पॅकेजची घोषणा करणार नाही, परंतु कोणालाही वाऱ्यावरती सोडणार नाही. आणि त्याप्रमाणे जे मी बोललो होतो आल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली, उपमुख्यमंत्री होते, सगळे मंत्रिमंडळातील सहकारी होते, त्यांनीसुद्धा ह्या पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त विभागाचा दौरा केला होता. आज देखील अनेक मंत्री जे पालकमंत्री आहेत हे तिथे त्या त्या जिल्ह्यामध्ये या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला आणि सहाय्यासाठी तिथे हजर आहेत. आम्ही एक आढावा घेतला काय करता येईल, कारण घरदारं तर वाहून गेली होती, घरादारामध्ये दुकानांमध्ये चिखल झाला होता. आणि हा सगळा विचार केल्यानंतर तात्काळ आणि कायमस्वरूपी यासाठी 11,500 कोटी हा निधी, 11,500 कोटी रुपयांचा निधी आपण त्याच्यासाठी मंजूर केलेला आहे. वाटप सुरू झालेलं आहे, तात्काळ मदत आणि ज्याला आपण लॉंग टर्म म्हणतो अशा उपाययोजना ह्याच्यावरती विचार करून आपण ते आता करणार आहोत. आजपर्यंत ही काय पहिली वेळ नाही आहे की अशी संकट यापूर्वी आलीच नव्हती, आली होती. आल्यानंतर आपण साधारणतः काय करतो की तज्ज्ञांची एक समिती नेमतो, ती तज्ज्ञांची समिती अभ्यास करते, अहवाल सादर करते, अहवाल आल्यानंतर मग मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. मग कशाला नेमायच्या समित्या, कशाला घ्यायचे अहवाल? आता ती वेळ ही गेलेली आहे आणि नवीन वेळ अशी आलेली आहे की आजपर्यंत ह्या ज्या काही अहवालामधल्या सूचना आहेत त्यासुद्धा मला येत्या आठवड्यात येत आहेत, त्यासुद्धा येत आहेत. त्या अहवालातल्या सूचना घेऊन त्याच्यावरती नुसता विचार मंथन नाही, चर्चा चरवण नाही, तर जर गरज असेल तर वेळ प्रसंगी कठोर उपाययोजना करून आपल्याला हे पुढे येणारं संकट हे थोपवावंच लागेल. कारण नाहीतर मग नुसत्या याच गोष्टी होत राहणार. मी जिथे गेलो अनेक ठिकाणी म्हणजे माझ्यासमोर मी आकडे ठेवलेले निवारा 349 निवारा केंद्रांमध्ये जवळपास आपण 50,000 नागरिकांची सोय केलेली आहे, जवळपास 50,000. पण त्यांच्यापैकी ज्यांना मी भेटलो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की आता याच्यावरती आम्हाला कायमस्वरूपी तोडगा द्या. एक तर आपल्याला ह्या
धोकादायक वस्त्या आहेत ज्या कधी त्यांच्यावरती दरडी कोसळू शकतात, त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. काही ठिकाणी जिकडे गावामध्ये पाणी घुसतं, चिपळूणमध्ये असेल, महाडमध्ये आहे, सांगली आहे, इकडे पाण्याचा एक पाण्याचं व्यवस्थापन, पुराचं व्यवस्थापन हे करण्यासाठी एक दूरगामी योजना ही आपल्याला आखावीच लागेल आणि त्या दृष्टीने सरकार पावलं टाकतंय. हे झालं ह्या आपत्तीच्या बाबतीत. त्याच्यानंतर काही सामाजिक विषय आहेत. आपल्याला कल्पना आहे मधल्या काळामध्ये मी, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आपले अजितदादा आणि अशोकराव हे आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान मोदीजींना जाऊन आम्ही भेटलो होतो आणि त्यांना आपल्या राज्याच्या काही गोष्टींबद्दल सहकार्य करण्याची विनंती केली. बाकीच्या गोष्टी मी आता सांगत बसत नाही, पण त्याच्यात दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे ह्या आपत्तीच्या वेळेला NDRF जे निकष आहेत मदतीचे, ते आता जुने झालेत. 2015 प्रमाणे आपण मदत आता देऊ शकत नाही, आता वाढीव मदत द्यायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की NDRFची जी काही मदत येते त्याचे निकष आता काळानुरूप हे बदलायला पाहिजे, मदत ही वाढवली पाहिजे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आरक्षणाचा. मराठा आरक्षण आहे, OBCचं आरक्षण आहे, OBCचं आरक्षण, राजकीय आरक्षण हे रद्द केलं गेलेलं आहे. आपण ज्याला एम्पिरिकल डेटा म्हणतो त्याची मागणी केलेली आहे की आम्हाला जनगणना करायची आहे आणि ती जर केली गेलेली असेल तर त्याची माहिती केंद्राने आपल्याला द्यावी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता जो मराठा आरक्षणाच्या बाबतीत होता आणि आहे, तो म्हणजे आरक्षण देण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हा अधिकार राज्याला नाही, केंद्रालाच आहे. म्हणून आपण त्यांना विनंती केली होती, एक तर आपल्या अधिकारामध्ये या समाजातील सगळे जे माझे गोरगरीब आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्या, त्यांना आरक्षण द्या, आणि नाही तर 50% अट शिथिल करून आपण राज्यांना म्हणजे आम्हाला हा अधिकार द्यावा. आता ही विनंती केल्यानंतर 1-2 दिवसापूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की हा जो आरक्षणाचा अधिकार आहे तो केंद्राने आता लोकसभेमध्ये त्याच्यावरती चर्चा चरवण होईल. पण एक ते आता त्या घटनेत दुरुस्ती करतायत की 50 आपलं आरक्षणाचा अधिकार जो आहे तो राज्यांना परत देणार. माझी विनंती आहे आणि मला विश्वास आहे की नुसते अधिकार राज्याने देऊन आता होणार नाही, कारण 50% अट जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत आपल्याला वाढीव आरक्षण हे देता येणार नाही. मग पुन्हा तो सगळा अभ्यास करावा लागेल आणि मग ते काय कमिशन नेमा, त्यांचा अहवाल घ्या, मग त्याच्यामध्ये ते सिद्ध करा. त्यापेक्षा 50% अट शिथिल करून आम्हाला तुम्ही द्या. आम्ही ज्यांना ज्यांना द्यायचं आहे, जे योग्य आहे, त्या सर्वांना आमच्या अधिकारामध्ये आम्ही त्यांचे ते न्याय हक्क मिळवून देऊ. हे जर का नाही झालं तर नुसते अधिकार आपल्याला देऊन काही उपयोग होणार नाही. आणि मला विश्वास आहे की माननीय पंतप्रधान जसं त्यांनी राज्यांना अधिकार देण्याचं एक मान्य केलं तर ही अटसुद्धा ते काढतील हा मला विश्वास आहे. बघूया, 2-4 दिवसात आपल्याला कळेल. आता हे झाल्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कोविड. अजूनही कोविड जाता जात नाही आहे, ही आपत्ती अजून काही जात नाही आहे. किती वेळा आपण हे असं उघडझाप करत राहायचं, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, गेल्या वर्षीचे सण आणि या वर्षीचे सण अजून तसे पूर्ण सुरू नाही झाले, अजून आपले गणपती बाप्पा यायचे आहेत, मग आपली नवरात्री सुरू होणार, मग दिवाळी येणार, हे सगळं सुरू होणार. गेल्या वर्षी सणांच्या नंतर 2 लाटा आपण अनुभवल्या. आज देखील तो सगळा काळ आठवला तर अंगावरती काटा उभा राहतो. या काळामध्ये आपण एक गोष्ट शिकलेलो आहोत की जर हा संसर्ग थोपवायचा असेल तर कोविडसाठी ज्या काही आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत त्या पाळाव्याच लागतील. आता लसीकरणाचा वेग वाढलेला आहे. आपण एका दिवसामध्ये मला असं वाटतं की 8 लाख लोकांना लसीकरण केलेलं आहे. हा आपला एक मी विक्रम ह्या अर्थाने नाही म्हणत, पण ही आपली क्षमता आहे. 10 लाख 15 लाख इथपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. साहजिकच आहे, लसचा साठा, लसचा पुरवठा हा जसा जसा वाढतोय तो वाढतोय. दर महिन्याला थोडा वाढत जातोय, तस तसा लसीकरणाचा आपला वेग हा सुद्धा वाढत जाणार आहे. पण जोपर्यंत लसीकरण एका ठराविक टक्क्यामध्ये आपलं पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र काही वेळेला आपल्याला काही गोष्टी या पाळाव्याच लागणार आहेत. मी जे आपल्याशी बोलतो आहे ते बोलताना आपण नुसतंच लॉकडाऊन करून गप्प बसलेलं नाही याची आपल्याला कल्पना आहे. आरोग्य सुविधा आपण वाढवत आहोत, दरवेळेला दर दिवशी वाढवत चाललेलो आहोत. पूर्ण राज्यामध्ये जर का तिसरी लाट आली, येऊ नये पण आली,
तर गेल्या वेळेला आपण कुठे कमी पडलो त्याचा आढावा घेऊन आरोग्य सुविधांमध्ये आपण वाढ करत चाललेलो. म्हणजे साधारणतः सांगायचं झालं तर लॅब ज्या आहेत प्राथमिक गोष्ट कुठे होते सुरू, चाचणी टेस्ट टेस्टिंग लॅब ह्या मी तुम्हाला अनेकदा सांगितलेल्या आहेत. पूर्वी आपल्या राज्यात ज्या दोन होत्या त्या आपण आता 600 वरती नेलेल्या आहेत. नंतर आयसोलेशनच्या बेड्स, आयसोलेशनचे बेड्स हे पूर्वी काही हजारात होते आता जवळपास 4.5 लाखाच्या वरती आपण नेलेले आहेत. आयसीयू बेड्स हे आयसोलेशन वेगळे आणि आयसीयू वेगळे. आयसीयूचे बेड्स आता आपल्याकडे साधारणतः 34,507 आहेत. ऑक्सिजनचे बेड्स हे आज आपल्याकडे 110,683 आहेत ऑक्सिजनचे, ज्याची गरज गेल्या वेळेला खूप आपल्याला लागली होती. साधारणतः 80,000 रुग्ण हे त्या पीकच्या वेळेला ज्यांना ऑक्सिजनची गरज होती त्यांना ह्या बेडचा उपयोग झाला होता. व्हेंटिलेटर्स आज आपल्याकडे साधारणतः 13,500 आहेत. बाकी मास्क वगैरे ह्या तर गोष्टी झाल्या असत्या, तर आहेतच. विशेष म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वेळेला एक फेब्रुवारीमध्ये आपल्याला असं वाटलं होतं की कोविड गेला. जशी आज परिस्थिती आहे तशीच त्यावेळेला होती, आजच्यापेक्षा अधिक चांगली होती. आज अजूनही आपण त्या आकड्यावरती आलेलो नाही आहोत. आणि मग विदर्भामध्ये थोडीशी आपल्याला एक वाढ दिसायला लागली होती अमरावती आणि त्या परिसरामध्ये. सगळेजण सांगत होते कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत, गावाच्या गावं बाधित होत आहेत, काय कळत नाही आहे, बंधनं अजून आम्ही लावतो आहे तरीसुद्धा काय होत नाही आहे. त्याच्यानंतर लक्षात आलं की तो जो काही व्हेरियंट होता, विषाणू होता कोविडचाच, पण अवतार बदललेला होता डेल्टा, ज्याने आता जग व्यापून टाकलेलं आहे. म्हणजेच काय की आता विषाणूसुद्धा वेगवेगळे अवतार घेतो आहे. म्हणजे अवतार कळणार कधी आपल्याला, ते कळेकळेपर्यंत त्याचा प्रसार झपाट्याने झालेला असतो. कारण डेल्टाचा प्रसार हा फार झपाट्याने होतो आणि त्याची घातकतासुद्धा म्हणजे फुफ्फुस वगैरे ह्या आपल्या अवयवांवरती तो फार वाईट दुष्परिणाम करतो. तर हे वेळेत ओळखण्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपण जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू केलेली आहे. देशामधली माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली आणि एकमेव महापालिका आहे जिने आपल्या नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. साहजिकच आहे मुंबई महापालिकेने ही लॅब सुरू केली म्हणजे फक्त मुंबईपुरताच त्याचा उपयोग मर्यादित राहणार नाही आहे. आपल्या राज्यात जिथे जिथे आपल्याला शंका येईल की इथे विषाणूचा अवतार बदलला आहे का, नवीन काही व्हेरियंट आला आहे का, अशी सगळी सॅम्पल्स इकडे आणून आपण त्याचं चेकिंग करू शकतो, करणार आहोत आणि वेळेमध्ये आपण सावध होऊ शकतो. आता या सगळ्या गोष्टी करत असताना साहजिकच आहे काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला कल्पना आहे की गेल्या वेळेला गेल्या आठवड्यात आपण दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या. एक 4 वाजेपर्यंत होत्या त्या 8 वाजेपर्यंत दिल्या. त्याच्यानंतर मॉर्निंग वॉक असेल, बाहेरचं फिरणं वगैरे असेल ही बंधनं आपण शिथिल केली. हे करत असताना आपल्याला कल्पना दिली गेली होती की राज्यामध्ये कोविडची परिस्थिती संमिश्र आहे. राज्यात काही ठिकाणी कोविड तसा बऱ्यापैकी आटोक्यात आहे, काही ठिकाणी अजूनही काळजी ही घेणं गरजेचं आहे. आता काळजी घेण्यासारखी ठिकाणं कोणती आहेत, तर साधारणतः विशेष म्हणजे आता जिथे पूर येऊन गेला हे 6 जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर हे पूर येण्याच्या आधीसुद्धा थोडीशी चिंताजनक तिकडे गोष्ट होती की कोविड रुग्ण हे कमी होत नव्हते. आता सुदैवाने आपण तिकडे टेस्टिंग वगैरे सगळं वाढवल्यानंतर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत की पूरग्रस्त भागामध्ये पाण्याच्या अनुषंगाने जे काही रोगराई येऊ शकते ती येऊ नये आणि कोविड तिकडे वाढू नये. मात्र जे जिल्हे अजूनही थोडेसे काळजी करण्यासारखे आहेत, मी जिल्हे म्हणतो याच्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात थोडासा वेगळा होऊ शकतो आणि ग्रामीण भाग आणि शहर असं वेगळं केल्यानंतर जिथे आपल्याला काळजी वाटते त्या जिल्ह्यात शहरी भाग जर का कमी वाढीचा असेल तर तिकडे आपण काही शिथिलता देऊ शकतो. तशी काही शिथिलता आपण दिलेली आहे, उद्यापासून सुद्धा काही ठिकाणी देतो आहोत. ही देत असताना जिथे मात्र काळजी करण्याची गरज आहे तिथे आपल्याला बंधने पाळावीच लागणार आहे. हे जिल्हे कोणते आहेत, तर एक पुणे आहे जिकडे 900 केसेस रोजच्या दिसत आहेत, अहमदनगर आहे जिकडे 800 केसेस रोजच्या आहेत, सोलापूर आहे जिथे 600 केसेस जवळपास, मी एक अंदाजे आपल्या सांगतो 600 म्हणजे कधीतरी 600 पेक्षा कधी कधीतरी 600 पेक्षा थोडी जास्त होऊ शकतात. कोल्हापूरला आज देखील 500 रोजचे येत आहेत, सांगलीला मी म्हटलं होतं पण सांगलीसुद्धा 600 केसेस रोजच्या येत आहेत, साताऱ्याला 500 येत आहेत,
सिंधुदुर्गला जिल्ह्याच्या मानाने 150 केसेस ह्या रोजच्या मिळत आहेत, रत्नागिरीला 150 आहेत, बीडला 250 आहेत. म्हणजेच काय की या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आजही काळजी घेण्याची ही गरज आहे. मग आता ही काळजी घेताना तिथलं जे काय स्थानिक प्रशासन आहे त्या प्रशासनाची जबाबदारी ही फार मोठी आहे. गेलं वर्षभर ही आपली प्रशासकीय यंत्रणा ह्या कामामध्ये थकलेली मी म्हणत नाही, पण तेच ते काम करताना त्यांच्यावरचा ताण हा वाढत चाललेला आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की आपण काही गोष्टी ठरवायला पाहिजे. मी अनेकदा अनेक कार्यक्रम आपल्यासमोर मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये कोविडमुक्त गाव, करोनामुक्त गाव हा एक कार्यक्रम आहे. आणि मला सांगायला एक समाधान वाटतं की बऱ्याच सरपंचांनी, मी जेव्हा त्यांना या आपल्या अशा माध्यमातून भेटलो होतो, त्यांनी आपलं गाव करोनामुक्त करण्याच्या दिशेने योग्य पावलं टाकायला सुरुवात केली होती. बघूया येत्या काही दिवसामध्ये आपण ही पावलं टाकत किती पुढे जातो आहोत. लसीकरणाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं की लसीकरण करताना आपल्याला वेग आता वाढवत आहोत. आणि दोन डोस घेतलेले रुग्ण नागरिक किती आहेत, आपल्याला थोडीशी एक वर्गवारी करावी लागते की लसीचे दोन डोस कोणी घेतलेले आहेत, दोन डोस पूर्ण करून 15 दिवस किती जणांचे झालेले आहेत, आणि मग त्यांच्या हालचालींवरती आपण किती निर्बंध आणण्यापेक्षा किती शिथिलता देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी करताना ज्याला आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणतो, म्हणजे मास्क घालणं, हात धुणं आणि अंतर राखणं, या काही गोष्टी आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा आणणं गरजेचं आहे. इतर ठिकाणी म्हणजे कुठे, तर मी उद्योजकांना सुद्धा सांगितलेलं आहे, ऑफिसेसना पण सुद्धा मी सांगतो आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या कामाच्या कार्यालयीन वेळा ज्या आहेत त्याची विभागणी करा. आपल्याला बंद करण्यामध्ये काही मजा येते अशातला भाग नाही. मी तर म्हणतो 24 तास आपण उघडं ठेवू, सगळे कारभार आपले 24 तास उघडे ठेवू, पण कामाच्या वेळा त्याची विभागणी करू. गर्दी टाळा, गर्दी झाली तर रुग्णवाढ होण्याचा संभव असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे महाराष्ट्रातील रेस्टॉरंटचे असोसिएशनचे सगळे लोक आले होते आणि त्यांनी मला विनंती केली. मी समजू शकतो की अडचण सगळ्यांनाच आहे की आम्हाला 4 वाजेपर्यंतच मुभा आहे, पुढे कसं करणार. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य करण्याचं एक मान्य केलं. मला म्हणाले, उद्धवजी आपण म्हणता ते आम्हाला मान्य आहे, पण आम्ही साधारणतः कधी उघडू शकतो. आणि मी त्यांना सांगितलं की येत्या सोमवारी म्हणजे उद्या आपण राज्यातल्या टास्कफोर्सचा जो एक आढावा घेतो, टास्कफोर्स एक आढावा घेतो आणि मग त्यांच्याकडनं काही नियमावली आपण समजून घेतो की काय करायला पाहिजे, काय करावं आणि काय करू नये. आणि तसं ते केल्यानंतर आपण रेस्टॉरंट्स आहेत, मॉल्स आहेत, मग आपली प्रार्थना स्थळं आहेत, हे एक टप्प्याने आपण सुरू करत जाणार आहोत. मात्र ह्याला नाही म्हटलं तरी 1-8 दिवस लागणार आहेत. मला कल्पना आहे की सगळ्यांचा संयम आता तसा थोडा तुटत आलेला आहे, पण संयम तोडू नका. पण हाच एक धोक्याचा क्षण असतो की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आता कोविड गेला, आता उघडायला काय हरकत आहे. काही जण हे उघडा ते उघडा, मी मागे सुद्धा बोललेलो आहे, थोडंसं एक काही आपल्या समाजातील घटकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. पण मी महाराष्ट्रातल्या जनतेला खरंच धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो की अशा सगळ्या उचापत्याकारांना आपण बळी न पडता जे सरकार सांगते ते आपण ऐकत आहात. आणि म्हणूनच महाराष्ट्राचं कौतुक आज जागतिक पातळीवरती होते, मुंबई मॉडेलचं कौतुक आज जागतिक पातळीवरती होते की यांनी कोविडवरती कसं नियंत्रण आणलं. कौतुक आमचं होते, पण हे कौतुकाचे मानकरी माझ्या महाराष्ट्रातील नागरिक आहेत. आणि म्हणून हे सगळं श्रेय जे काय आहे, मध्ये एक सर्वे घेतला गेला आणि त्याच्यामध्ये नंबर एक मुख्यमंत्री, देशामध्ये नंबर एक मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. म्हटलं मी नम्रपणाने सांगतो की हे श्रेय माझं नाही, मी नुसता निमित्त मात्र आहे. मी सांगतोय आपण ऐकत आहात, कारण आपल्याला कल्पना आहे की मी ज्या ज्या काही गोष्टी सांगतोय त्या आपल्या हिताच्या आहेत. अनेक जण आपल्याला कल्पना आहे की आपले जवळचे आप्तस्वकीय मित्रमंडळी ही कालच्या कोविडच्या लाटेमध्ये आपल्याला सोडून गेलेली आहेत. हे सगळं कोविडचं थैमान आपण पाहिलेलं आहे. देशामध्ये काय झालं, इतर देशामध्ये काय झालेलं हे टीव्हीवरती आपण पाहिलेलं आहे. आपल्याकडे ते कोणत्याही परिस्थितीत होऊन द्यायचं नाही आहे. ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनला सुद्धा एक मर्यादा आहे. आपल्याकडे आज सुद्धा राज्यामध्ये आपण किती प्रयत्न केला तरी देखील एक साधारणतः 1300-1350 मेट्रिक टन दर दिवशी एवढंच आपण मजल गाठू शकलेलो आहोत. ह्याचं कारण असं की ऑक्सिजनचे प्लांट्स लावायला सुद्धा
काही वेळेला बाहेरून यंत्रसामुग्री आणावी लागते आणि ती आणून ती लावणं ह्याच्यामध्ये काही दिवस जाते. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की गेल्या वेळेला साधारणतः 1700-1800 मेट्रिक टन दर दिवशी आपल्याला ऑक्सिजन लागत होता. 80,000 आसपास रुग्ण हे ऑक्सिजनची आवश्यकता असलेले आपल्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि म्हणून आपण आता असं ठरवलेलं आहे की काही शिथिलता आपण आता देत आहोत, शिथिल बंधने शिथिल करायला सुरुवात करत आहोत. परंतु एक साधारणतः तिसरी लाट जर का आलीच, कारण केरळामध्ये आता रुग्णवाढ दिसायला लागलेली आहे, इतर देशांमध्ये आता रुग्णवाढ दिसायला लागलेली आहे, तर रुग्णवाढ जर का व्हायला लागली तर रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन साधारणतः आपल्याकडे जी ऑक्सिजनच्या बेडची एक संख्या आहे ती आपण किती दिवसात गाठू शकू ह्याचा एक अंदाज घ्यायचा आणि मग तितके दिवस आधी लॉकडाऊन करायचा, आपल्याला करावं लागेल. जर का आपण ह्या काही गोष्टी पाळल्या नाही, सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही, हात धुतले नाहीत, अंतर ठेवलं नाही, तर एक लक्षात घ्या, कोविड अजून गेलेला नाही. हा कोविड आजही आपल्या अवतीभोवती फिरतो आहे आणि त्याला आमंत्रण दिलं जाईल असं काही करू नका, असं काही करू नका. आपल्या हातामध्ये आहे, आपण कोविडची तिसरी लाट, तिसरं आक्रमण हे कसं थोपवू शकतो ते आपल्या हातामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्यानंतर आज मी आपल्याला एक आपुलकीच्या याने सांगतो आहे की काही ठिकाणी आपण शिथिलता आणतो आहोत. जसं एक मुंबईचा विचार केल्यानंतर मुंबईमध्ये लोकल प्रवास कधी सुरू करणार, तर लोकल प्रवास आपण सुरू करतो आहोत आपल्या स्वातंत्र्य दिनापासून, 15 ऑगस्टपासून. 15 ऑगस्टपासून लोकल माझ्या मुंबईतल्या नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देतो आहोत. मी 15 ऑगस्ट का म्हणतो आहे, उद्यापासून का म्हणत नाही आहे, तर ते एवढ्यासाठी की आपण ह्या सगळ्या लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपवरती त्याचंसुद्धा ॲपसुद्धा लवकरच लवकर म्हणजे आज उद्यातच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. त्या ॲपवरती आपण ॲप्लिकेशन एक ॲप्लाय करायचा की मी दोन्ही लस घेतलेला व्यक्ती आहे, लस घेतल्यानंतर मला एवढे दिवस झालेले, माझा हा बारकोड क्रमांक अमुक आहे आणि तो केल्यानंतर आपल्याला एक पास मिळेल. काही जण म्हणतील हे ठीक आहे, पण ज्यांच्याकडे फोन नाही त्यांना काय. त्यांच्यासाठी सुद्धा आपण मुंबईतील विभागीय महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये ऑफलाईन सिस्टीमने हे पास देणार आहोत. आज साधारणतः मुंबईमध्ये जवळपास 19 लाख नागरिक असे आहेत की ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत आणि त्यांना डोस घेऊन 14 दिवसच झालेले आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण आज 19 लाख लोक आपल्याकडे आहेत. 15 ऑगस्टपर्यंत दर दिवशी ह्याच्यात वाढ होत जाणार आहे. आणि मग एकदा का आपण ही सवय लावली, आपल्याकडे सगळ्यांकडे पासेस आले, तर मग साहजिकच आहे आपण रेस्टॉरंट असतील, मॉल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टप्प्याटप्प्याने आपण उघड्या करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की आधी ज्यांचं तळहातावरती पोट आहे अशा माझ्या नागरिकांसाठी आपण 15 तारखेपासून 15 ऑगस्टपासून लोकलचा प्रवास त्यांना सुरू करायला देतो आहोत. परंतु 15 तारखेपर्यंत ह्या ॲपवरती म्हणा नाहीतर आपल्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयात म्हणून जाऊन आपण ते पासेस घ्यावे, कार्ड घ्यावं, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. ही जशी मी त्यांना विनंती करतो आहे तशीच विनंती संपूर्ण राज्यातल्या ऑफिसेस त्यांनासुद्धा करतो आहे. मी अनेकदा बोललेलो आहे की आपण आपल्या कार्यालयीन कामाच्या वेळा ह्या विभागून घ्या. 24 तास आपलं ऑफिस आपण सुरू ठेवू शकाल जर आपण कामाच्या वेळांची विभागणी केली तर. एका वेळेला गर्दी करू नका कामाच्या वेळा. ज्यांना ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य असेल ते वर्क फ्रॉम होम करतील आणि ज्यांना आवश्यक आहे ती लोकं कार्यालयात हजर होऊन काम करतील. तसंच उद्योगजकांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की आपण जशी आम्ही फील्ड हॉस्पिटल्स उभी केलेली आहेत तशीच आपण हॉस्पिटल्स नव्हे तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय एकतर आपल्या कॅम्पसमध्ये करा आणि कॅम्पसमध्ये नसेल तर आजूबाजूला कुठेही जर का जागा असेल तर सरकार आपल्याला मदत करेल. तात्पुरती निवासाची सोय आपण तिकडे करू शकतो की जेणेकरून उद्या वेळ येणार नाही, वेळ येऊ नये, पण पुन्हा निर्बंध लावायची वेळ आलीच तर हे कर्मचारी त्यांच्या गावात त्यांना जाण्याची आवश्यकता लागणार नाही, ते त्यांच्या त्या निवासातून आपल्या कारखान्यात येऊ शकतील आणि आपलं अर्थचक्र चालू राहील. तर ह्या काही गोष्टी आपल्याला ह्या कराव्या लागतील. आम्हालासुद्धा कल्पना आहे
आणि कोणालाही असा आनंद वाटत नाही की सगळ्यांना काही सगळ्यांना प्रत्येक वेळेला बंधनामध्ये ठेवायचं. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण सगळ्या गोष्टी मी काही आता आपल्याला सांगत बसणार नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती करतो आहे की अजूनही संकट टळलेलं नाही, सणासुदीचे दिवस अजूनही आपले पुढे आहेत, या दिवशीसुद्धा गर्दी होणार नाही ह्याचीसुद्धा आपल्याला एक काळजी घ्यावी लागणार आहे. आणि हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल्स, प्रार्थनास्थळं यांच्याबाबतचा निर्णय हा उद्या टास्कफोर्सची मीटिंग जी होणार आहे त्याच्यामध्ये चर्चेला जाऊन तोसुद्धा आपण लवकर जाहीर करू. स्वातंत्र्य दिन 8 दिवसावरती आलेला आहे, तोपर्यंत आपण एक मनामध्ये निश्चय करूया, प्रतिज्ञा करूया की यावर्षी मात्र या स्वातंत्र्य दिनापासून आम्ही सगळेजण शपथबद्ध होत आहोत की लवकरात लवकर आम्ही कोविडपासून मुक्ती, माझा देश, माझं गाव, माझं शहर, माझं कुटुंब सगळेजण आम्ही कोविडमुक्त होऊ. आणि हे स्वातंत्र्य जसं त्यावेळेला लोकमान्य म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, त्याच स्वराज्यामध्ये आता कोविडपासून मुक्तता मिळणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा निश्चय करूया.